थांबले होते, त्यामुळे मी कॅबिनेटच्या मीटिंग मधून निघून गेलो. नावाचा जो काय म्हणतात नॅरेटिव्ह, मराठी शब्द एकदा द्यावं मला, नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न चाललाय तो चुकीचा आहे. आता कशावरून चाललाय नॅरेटिव्ह, तर प्रोफेशनल कॉलेज मधल्या मुलींची 8 लाखापेक्षा कमी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची 100% फी माफ, 50% आहे ती 100% फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला, असं झालं नाही, असं होणार नाही. केवळ आचारसंहिता अजून 2 दिवस मुंबईतली चालेल पदवीधर आणि शिक्षकची. वोटिंग काल झालं, काउंटिंग त्याचं खूप 24-24 तास चालतं. काउंटिंग नंतर ज्या वेळेला सर्टिफिकेट दिलं जातं, मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली, आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं. तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत. आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असा म्हणून तो विषय पेंडिंग राहिला. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही. टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही, त्यामुळे मी काय निघून गेलो नाही, मी परवानगीने पुण्याच्या कार्यक्रमाला गेलो.